नमस्कार मित्रांनो तर आपल्यासाठी पुन्हा एकदा एक, एक हजार वीस जागांची संधी निर्माण होत आहे त्यासाठी संपूर्ण आपण डिटेल्स अगोदर सर्वां अगोदर पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला त्या परीक्षेसाठी अलर्ट राहता येईल सोबतच त्या परीक्षेसाठी मित्रांनो स्टडी सुद्धा आपण देणार आहे आणि जे विद्यार्थी सध्या म्हाडाची तयारी करत आहेत त्यांना तर मी ऑलरेडी स्टडी मटेरियल देत आहे जर अजून आपल्याला मिळालं नसेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ फक्त आपल्याला एक्झाममुळे हा कोड वापरून काय करायचा आहे पाहायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये कसा पाहायचा व्हिडिओ लिंक कोटा आहे ती संपूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो तर तो व्हिडिओ एक्झाम कोड वापरून पहा आणि त्यानंतर मध्येच माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअपला फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करा की मी व्हिडिओ पाहिलेला आहे तर त्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल ते स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती एफ स्वरूपामध्ये दिलं जाईल तर बघा ह्या ज्या चार रिक्रुटमेंट आहे यासाठी सुद्धा तुम्हाला एफ पाहिजे असेल तर सेम प्रोसेस करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ कोड आणि व्हॉट्सअप नंबर माझा दिसेल तर ते नक्की काय करा एकदा ट्राय करा तर केच्या प्रश्नांचा पण सराव होईल गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सर्व तिथं सराव तुम्हाला होऊन जाईल सोबत पी डी एफ पण फ्रीमध्ये व्हॉट्सअपवरती भेटून जातील तर जसं की जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूम भूमी अभिलेख यांच्यातर्फे ही रिक्रुटमेंट आहे मित्रांनो आपण बघू शकता विषय काय आहे तर भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह चार संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत तर ही पदभरती जी आहे ते मित्रांनो चार पदांसाठी एक आहे ती म्हणजे पहिली पद आहे लिपिक दुसरं जे आहे लघुटंकलेखक तिसरं जे आहे मित्रांनो तर शिपाई वर्गाचा आहे आणि चौथा जे आहे ते काय आहे तर ड्रायव्हर पदासाठी शिपाई पदाची जर रिक्रुटमेंट बघितली तर शिपाई पद हे फक्त काय आहे मित्रांनो चौथीवरून भरण्यात येणार आहे आणि बाकी जर बघितलं तर त्यासाठी काय आहे पदवी असणं गरजेचं आहे एका पदासाठी ग्रॅज्युएशन आणि शिप ड्रायव्हर हे जे काय पोस्ट आहे तर साहजिकच त्याला चौथी पास प्लस तीन वर्षाचं आपल्याला काय पाहिजे तर ड्रायविंग क्षेत्रातला अनुभव पाहिजे आहे आणि लायसन्स पाहिजे आपल्याकडे तर आपण जे चौथी पास असाल तरी पण शिपाईपदासाठी आणि लिपिक पदासाठी मित्रांनो ग्रॅज्युएशनवरून भरू शकता त्यामुळं प्रत्येकाने या परीक्षेला ट्रा टार्गेट केलं पाहिजे तर काय आहे हे परिपत्रक आपण बघू शकता ऑफिशियली सर्व काही तर डिटेल्समध्ये दिलेलं आहे तर हे परि परिपत्रकामध्ये नोव्हेंबरचं आहे अकरा नोव्हेंबरचं हे परिपत्रक आहे डेट पण आपण बघू शकता तर जसं की या परिका पत्रामध्ये दिलेलं आहे की गट क पदसमूह चार संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील माहे मार्च दोन हजार एकवीस अखेर रिक्त असणारी पद किती एक हजार वीस पदं सरळ सेवेने भरण्याकरता शासन मान्यता प्राप्त झालेली आहे ऑलरेडी शासनाकरता मान्यता मान्य शासनाकडील मान्यतानुसार भूमी अभिलेख विभागा कडील सरळ से सेवेच्या रिक्त पदावर पदभरती करणे कामे आहे तर कधी करायचे आहे मित्रांनो तर नोव्हेंबर अखेर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत नियोजन करावे असे माननीय जमाबंदी आयुक्त महोदयाने निर्देश दिलेले आहेत म्हणजे नोव्हेंबर अखेर आपल्याला आता नोव्हेंबर चालू आहे म्हणजे पंधरा दिवसामध्ये याची जाहिरात येणं अपेक्षित आहे त्या अगोदर आपण अलर्ट राहायचं आहे परीक्षा नाही असं बिंदास बिलकुल राहू नका मित्रांनो तर आपण सरळ सेवेचा अभ्यास करत राहायचा आहे दररोज आपले फ्री ऑफ कॉस्ट लाइव क्लासेस चालू आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि पीडीएफ मित्रांनो अगदी मर्यादित काळासाठी आपल्यासाठी अवेलेबल आहे त्यामुळे आता लगेचच व्हिडिओ संपले संपले आपण काय करा डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये चेक करा व्हिडिओ पहा एक्झाम मध्ये हा कोड वापरून आणि लगेचच मला व्हॉट्सअप करा लगेच तुम्हाला ती पी डी एफ भेटून जातील सोबतच अनॅकडेमीचे जे लाईव्ह क्लासेस आहेत आता लगेच दोन वाजता क्लास चालू होतो मित्रांनो तर आपण एक्झाममुळे हा कोड आपण त्या लाईव्ह क्लासला पण फ्री ऑफ कॉस्ट आपण काय करू शकता अटेंड करू शकता नक्की त्याचा लाभे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण तुम्हाला लिंक दिलेली आहे अनॅकॅडमी लर्निंग ॲप डाऊनलोड करा येतो तुम्हाला फ्री क्लासेस पाहण्यासाठी कोड विचारला जाईल तर कोड काय टाकायचं मित्रांनो आपल्या चॅनलचं जे नाव आहे एक्झाममुळे हा कोड जर वापरला तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट काय करता येतील दररोज दिवसभर आपले जे लाईव्ह क्लासेस फ्री ऑफ कॉस्ट चालू असतात ते पाहता येणार आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सह नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद